आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीने आणि मेहनतीची परिकष्ट करत काम करू आणि त्याला निवडून आणू. त्या मुंबादेवी मंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि आता भव्य दिव्य कॉरिडोर सकट मुंबादेवी मंदिरचं निर्माण सुरू होणार आहे. नवीन लोकांना संधी दिली गेली आहे. जी लोकं अनेक वर्षांपासून ज्यांना संधी दिली गेली होती त्यांनी पक्षाची उत्तमरित्या सेवा केलेली आहे आणि त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल. कोशी बैठक होती आता प्रदेशची, तुम्ही स्वतः उपस्थिती लावलेली आहे, नेमकी कशा संदर्भात बैठक आहे? कारण चर्चा चालली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जैन मतांवरती आता भाजपचा डोळा असेल. नाही, जैन बांधव हे सातत्याने भारतीय जनता पार्टी सोबतच राहिले आहे, त्यामुळे आज काय विशेष वेगळा असा दुवा ठेवण्याचा वगैरे प्रश्न येत नाही. आणि अनेक पदाधिकारीही जैन समाजाचे हे भारतीय जनता पार्टीशी जोडलेले आहेत अनेक वर्षांपासून. आणि मुंबईतला जैन समाज तर अत्यंत प्रभावशालीरित्या भारतीय जनता पार्टीच्या कामात सक्रिय असतो, त्यामुळे अशा या जैन समाजाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी ही अत्यंत लोकोपयोगी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून मी तिकडे उपस्थित होतो. सर, एअर इंडियाची इमारत जी आहे ती आता महाराष्ट्र सरकार विकत घेणार आहे. 1,601 कोटींच्या मोबदल्यात ही सरकार एकंदरीत इमारत घेत आहे. काय एकंदरीत प्रतिक्रिया? आपल्याला माहीतच आहे की मुंबईसारख्या शहरात जागेचा अभाव हा ये आहेच. म्हणजे 1960 पासून आत्तापर्यंत सरकारी ऑफिसेससाठी जागा म्हणा किंवा मंत्रालयाचा विस्तार म्हणा, या सगळ्या गोष्टींसाठी जागेचा अभाव जो होता त्यातून एअर इंडियाची जागा जर शासन अक्वायर करत असेल तर ते त्याचं स्वागतच करायला पाहिजे. त्यातून सामान्य माणसाचाही फायदा होईल, कारण प्रशासन योग्यरित्या चालेल, जागा सुटसुटीत मिळेल. तर मला वाटतं चांगला निर्णय आहे शासनाचा. तुमच्या सहयोगी पक्षाचे शिवसेना नेते आहेत यशवंत जाधव, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल केली जाते, दक्षिण मुंबईतून यशवंत जाधव उमेदवार असावेत अशी मागणी होती आहे. मला वाटतं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा हे NDA चे नेते ठरवतील आणि मला खात्री आहे की जो सर्वोत्तम उमेदवार असेल या मतदारसंघासाठी त्याला संधी दिली जाईल. आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीने आणि मेहनतीची परिकष्ट करत काम करू आणि त्याला निवडून आणू. सर, दुसरा एक अशी काही बातमी आली की मनसे सुद्धा भाजप सोबत येईल आणि मनसेचा सुद्धा उमेदवार असेल, भाजप त्यांना कमलाच्या तिकिटावरती लढवेल अशी एक बातमी समोर आली. दक्षिण मुंबईसाठी आग्रही आहे म्हणजे आता बातम्या तर तुम्ही देतात त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार, आम्ही बातम्या ऐकतो त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाही आहे, त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या योग्य नाही. मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल, दिल्लीवरनं होतील. तुम्ही काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी माहिती आहे, काय नेमकी भेट? नाही नाही, मी काल सह्याद्रीमध्ये मुंबईच्या विकासकामांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्याच्यात मुंबादेवी मंदिराचा पुनर्विकास जे माझ्या मतदारसंघात येतो कुलाब्यात, त्या मुंबादेवी मंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि आता भव्य दिव्य कॉरिडोर सकट मुंबादेवी मंदिरचं निर्माण सुरू होणार आहे. दक्षिण मुंबईचा पेच कधीपर्यंत सुटेल? कारण दक्षिण मुंबईत कोणताही पेच नाही आहे. दक्षिण मुंबईत जो उमेदवार येईल त्याला आम्ही निवडून देणार. काल महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची पहिली यादी आलेली आहे, 20 जणांची नावं आहेत, 5 ठिकाणी उमेदवारांची नावं बदललेली आहेत, उमेदवारांची तिकीट दाबली, त्या 2 मुंबईतलेही चेहरे आहेत. काय वाटतं एकंदरीत पक्षामध्ये नाराजी असेल त्यामुळे? बघा, ज्यांना नवीन लोकांना संधी दिली गेली आहे, जी लोकं अनेक वर्षांपासून ज्यांना संधी दिली गेली होती त्यांनी पक्षाची उत्तमरित्या सेवा केलेली आहे आणि त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल.